अशा प्रकारची अवस्था सुग्रीवाची जगत चालक जगत प्रभू माझ्या भगवान रामचंद्र प्रभूने बघितली. कारण दुखी झालेला होता, डोळ्याला पाण्याच्या धारा लागल्या होत्या. अशा प्रकारची अवस्था सुग्रीवाची माझ्या भगवान रामचंद्र प्रभूने बघितले. आणि भगवान रामचंद्र प्रभूच्या कळवळाला कळवळाला असते रघुनाथ कळवळा आला माझ्या भगवान रामचंद्र प्रभूच्या अंतकरणाच्या ठिकाणी. आणि असताना भगवान रामचंद्र प्रभू आणि त्या ठिकाणी राजा सुग्रीवाला काय बोलले ताई बोला. क्रोध सांडनिया सावधान सुग्रीव ऐके माझे वचन. सह्यन भवयाचे कारण झाले इंधन परेशी. कारण असताना भगवान रामचंद्र प्रभूंनी सांगितलं सुग्रीवा, कारण असताना सावध होऊन ऐक म्हणले. कारण मी तुला विनाकारण अशा प्रकारे सहकार्य केलं नाही असं नाही सांगितलं सुग्रीवा. कारण असताना त्याच एक कारण आहे म्हणले. कारण दोघ असताना सारखे दिसू लागला तुम्हाला नाम रूप एक रूप. कारण दोघाच सारखं रूप मला दिसल्यामुळं मला भेदच कुठं दिसणार नाही. आणि मग जर मी बाण मारला असता आणि तो तुला लागला असता तर माझ्या सूर्यवंशाला उन्हाळा असत रे. म्हणून अशा प्रकारे असताना माझे भगवान रामचंद्र प्रभू आणि सुग्रीवाला बोलले. मी जर बाण सोडला असता दोघ सारखी दिसत होतास आणि सुग्रीवा तो बाण जर तुला लागला आणि तुझा अंत झाला असता तुझा मृत्यू झाला असता तर माझ्या सूर्यवंशाला ऊन लागला असत रे बाबा. आणि माझ्या पूर्वजाने असताना माझा धिकार केला असता अशा प्रकारे असताना जगत चालक जगत प्रभू माझा भगवान रामचंद्र प्रभू आणि सुग्रीवाला बोलले ताई बोला. अरे दोघाचं रूप सारखं होत, कन्याताई मुंडे दोघाचा रंग सारखा होता, दोघ दिसायला सारखे होते. कारण असतर माझे गुरु ज्यांनी मला रामायण सांगायचं शिकविलं, ज्यांनी मला घडविलं मोठं केलं असे माझे गुरु सद्गुरु सर्व भाऊ. आजची एक घटना महाराज या ठिकाणी मी सांगतो. भगवान रामचंद्र प्रभू सुग्रीवाबरोबर संभाषण करताना सांगितलं बाबा तुम्ही दोघ जर सख्य भाऊ आणि दोघ मला सारखीच दिसायला तर तुमच्या परम हेत दिसलाच नाही आणि रूपरेखा सारखी दिसली. आजची घटना आहे ताजी सकाळी घडलेली. शिवन शंकर दोघ जण सखे भाऊ कधी कोणाला ओळखूच येत नव्हते. त्या शिवाचा रात्री ऍक्सिडेंट झाला, अपघात झाला. कारण तो विनोदातला मोठा डॉक्टर हार्ट स्पेशलिस्ट वडे आणि त्याचे वडील रात्री 9 वाजता ऍक्सिडेंट झाला. दोघ सखे भाऊ असे महाराज कधी कुणाला ओळखू नाही आले. त्याच्या आईला ओळखू नाही यावर कधी व आईला वडिलाला नाही गावातल्या माणसाला ओळखू नाही असे दोघ शिव आणि शंकर नाव होते. त्याच्या आता शिवाजी सकाळी गेला कोरोना मला थोडा उशीर झाला याला. अशा प्रकारची अवस्था आहे. माझा भगवान रामचंद्र प्रभू सांगतो कोणाला सांगतो सुग्रीवाला सांगतो राजा राजा. कारण असताना सांगितलं सुग्रीवा तुम्ही दोघ सारखे रूप सारखं आहे रंग सारखं आहे आणि दोघ असताना जेव्हा एकमेकाबरोबर युद्ध करू लागलात तेव्हा असताना तुम्ही दोघ सारखे दिसमात्र. आणि जर माझा बाण तुला लागला असता तर माझ्या सूर्यवंशाला ऊन आला असत. अशा प्रकारे माझा भगवान रामचंद्र प्रभू आणि त्या ठिकाणी बोलले.